लाईन 9ची ही सेपरेट लाईन निघाली आहे. हे लाईन 2A दहिसरीश मेट्रो स्टेशन आहे. हा आता टोलनाका आला आहे. मीरा भाईंदर रोडवरती असा हा डबल डेकर ब्रिज आहे. या डबल डेकर ब्रिजला सुंदर ब्युटिफिकेशन केलेलं आहे. पुढे पण असा हा डबल डेकर ब्रिज आहे. इथे पण अजून भरपूर काम बाकी आहे. नमस्कार मित्रांनो, प्रमोद तोंडवळकर ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही माझ्या पाठीमागे मुंबई मेट्रोची ही लाईन जाताना दिसत आहे. हे बघून तुम्हाला अंदाज आलाच असणार की मी आता मुंबई मेट्रो रिलेटेड ब्लॉग बनवत आहे. तर आता मुंबई मेट्रो लाईन 7 ही ॲक्टिव्ह आहे. गोंदवलीपासून ते अंधेरी वेस्टपर्यंत फिरून जाते आणि ती पुढे 2A जॉईंट होते, लाईन 2A. तर आता कसं आहे की मुंबई मेट्रो इथे राष्ट्रीय उद्यानच्या नंतरचं जे मेट्रो स्टेशन आहे ओवरीपाडा, तिथून मुंबई मेट्रो लाईन 9 स्टार्ट होणार आहे. तर आता मी तुम्हाला राष्ट्रीय उद्यानपासून ते सुभाषचंद्र बोस ग्राउंडपर्यंत संपूर्ण ट्रॅव्हल ब्लॉग दाखवणार आहे. ओवरीपाडा मेट्रो स्टेशन नंतर ही एक सेपरेट लाईन निघते, ती मुंबई मेट्रो लाईन 9 आहे. चला तर बघूया. हे राष्ट्रीय उद्यान मेट्रो स्टेशन आहे, त्यानंतर हे ओवरीपाडा मेट्रो स्टेशन आहे. तर मुंबई मेट्रो लाईन 7 हे ओवरीपाडा हे शेवटचं स्टेशन आहे. त्यानंतर मुंबई मेट्रो लाईन 2A चालू होते. तर ओवरीपाड्यानंतर तुम्ही इथे बघू शकता राईट हँड साईडला एक वेगळी एक लाईन निघाली आहे, ती आहे मुंबई मेट्रो लाईन 9. तर डावीकडे मुंबई मेट्रो लाईन 2A आहे आणि उजवीकडे मुंबई मेट्रो लाईन 9 आहे. तर मुंबई मेट्रो लाईन 9 पिलरला तुम्ही बघू शकता पार्टली क्रीम कलर झालेला आहे. तर आता हे डावीकडे दहिसर ईस्ट मेट्रो स्टेशन आलेलं आहे आणि उजवीकडे हे मुंबई मेट्रो लाईन 9 अंडर कन्स्ट्रक्शन मेट्रो स्टेशन आहे. तर उजवीकडे तुम्ही बघू शकता मुंबई मेट्रो लाईन 9 भरपूर काम बाकी आहे. तर डावीकडे तुम्ही बघू शकता मुंबई मेट्रो लाईन 2A डावीकडे वळून अंधेरी वेस्टच्या दिशेने चालली आहे आणि उजवीकडे ही मुंबई मेट्रो लाईन 9 आहे, जी आता वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून लेफ्ट टर्न घेऊन मीरा भाईंदर रोडवरून नेताजी सुभाषचंद्र बोस ग्राउंडपर्यंत जाणार आहे. तर मुंबई मेट्रो लाईन 9 इथे हा क्रीम कलर केलेला आहे आणि आता टोलनाका आलेला आहे. तर टोलनाका क्रॉस करूनच आपण पुढे आलो आहोत आणि इकडे बघू शकता तुम्ही एका ह्या मेट्रो स्टेशनचं काम पण सुरू आहे. इथे बघू शकता इथे अजून कलरचं काम झालेलं नाही. आणि इथे आता पुढे कलरचं काम झालेलं आहे पिलर्स आणि स्लॅबला. तर आता हा वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे आणि थोड्या वेळात आपण सर्व्हिस रोडवरून नंतर मग काशीमेरावरून मीरा भाईंदर रोडवरती लेफ्ट टर्न घेणार आहोत. तर इथून असं आता आपण हा लेफ्ट टर्न घेऊन सर्व्हिस रोडवरती आलो आहोत. तर इथे पण हे इथपर्यंत फक्त पिलर आणि स्लॅबला कलर झाले आहे. तर हा उजवीकडे काशीमेराचा फ्लायओव्हर आहे. तर पुढे पण हे एक मेट्रो स्टेशन आता येत आहे. तर आता आपण लेफ्ट टर्न घेऊन मीरा भाईंदर रोडवरती आलो आहोत. इथे हे डबल डेकर ब्रिजचं काम चालू आहे. तर मुंबई मेट्रो लाईन 9 ह्या मीरा भाईंदर रोडवरती असे हे डबल डेकर ब्रिजेस असणार आहेत, ज्याच्यावरती खालून व्हेइकल जाणार आणि वरून मेट्रो जाणार. तर इथे आता परत हे एक मेट्रो स्टेशन आलं आहे. तर इथे आता ह्या डबल डेकर ब्रिजला सुरुवात होत आहे. तर आता आपण ब्रिजवरून जाणार आहोत जिकडे तुम्हाला ब्युटिफिकेशन कम्प्लीट झालेले दिसेल आणि वरून मग मेट्रो जाणार. तर आता आपण ह्या ब्रिजवरती आल्यावरती तुम्ही बघू शकता इकडे हे जे पिलर्स आहे त्याला सुंदर असं हे ब्युटिफिकेशन केलं आहे आणि स्लॅबच्या खाली हे जे काही ब्रॅकेट्स आहेत, बीम्स आहेत, त्याला पण हा असा वेगळा कलर दिलेला आहे. तर मुंबई मेट्रो लाईन 9 कम्प्लीट झाल्यावरती हा असा इफेक्ट आपल्याला दिसेल. हा समोरचा नजारा बघून आपल्याला असं वाटत नाही की आपण मीरा रोडमधनं ड्राईव्ह करत आहोत. संपूर्ण मुंबई मेट्रो लाईन 9 कन्स्ट्रक्शन पार्टमध्ये फक्त हा एवढाच पार्ट म्हणजे कलरफुल झालेला आहे. आता आपण ह्या ब्रिजवरून खाली उतरलो आहोत आणि समोर तुम्हाला एक इथे मेट्रो स्टेशन दिसत आहे. इथे
पुढे पण ह्या डबल डेकर ब्रिजचं हे काम चालू आहे असं दिसत आहे आपल्याला. तर आता आपण नेताजी सुभाषचंद्र ग्राउंड ह्या मेट्रो स्टेशनच्या जवळ पोहोचत आलो आहोत. आता आपण उत्तन रोड वरती आलो आहोत. आता डावीकडनं खालून रेल्वे लाईन गेली आहे. आपण आता रेल्वेचा ब्रिज क्रॉस करून पलीकडे चाललो आहोत. समोर बघून आपल्याला दिसत आहे की भरपूर काम बाकी आहे अजून. हे बघा, ह्या मेट्रो स्टेशनचं पण काम बाकी आहे अजून. मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा मुंबई मेट्रो लाईन 9 ओवरीपाडा ते नेताजी सुभाषचंद्र बोस ग्राउंड मेट्रो स्टेशनपर्यंतचा हा ट्रॅव्हल व्लॉग? हा व्लॉग जर तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच मी नवीन नवीन मुंबईमधल्या आणि आजूबाजूच्या परिसरातल्या डेव्हलपमेंटचे ब्लॉग घेऊन येणार आहे. तर पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.